आयएसओ सर्टिफाइड सावंत कोचिंग क्लासेस आणि सावंत अकॅडमी म्हणजे सलग 26 वर्षाच्या दैदिप्यमान यशाची परंपरा। मराठी सेमी इंग्रजी व इंग्रजी माध्यमांचे वर्ग 6वी ते 10वी साठी आयआयटी फाउंडेशन 2 इयर्स इंटिग्रेटेड कोर्स फॉर नीट एंड जेईई सीबीएसई आणि 11वी 12वी सायन्स सीईटी सह आमची वैशिष्ट्ये अनुभवी कोटा फॅकल्टीज स्टडी मटेरियल योग्य शंका निरसन साइंटिफिक टेस्ट सीरीज मर्यादित विद्यार्थी प्रवेशासाठी संपर्क 74 47 42 93 77 आणि 74 47 42 95 77। सावंत कोचिंग क्लासेस आणि सावंत अकॅडमी। दोन दिवसात चालू असलेल्या पावसाने शिरोळ कुरुंदवाड बंधारा पाण्याखाली गेला असून बंधाऱ्याला जलपर्णी येऊन तटल्याने बंधाऱ्याला धोका निर्माण झाला आहे। दोन दिवस धरण क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस झाल्याने शिरोळ कुरुंदवाड बंधारा पाण्याखाली गेला आहे। नागरिकांनी या बंधाऱ्यावरून धोकादायक वाहतूक न करण्याचे आवाहन शिरोळ नगर परिषदेचे नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांनी केले आहे। तसेच जलपर्णी पाण्याच्या प्रवाहाबरोबर गेले नसल्यास जेसीबीद्वारे जलपर्णी काढणार असल्याचे अमरसिंह पाटील यांनी सांगितले। आपलं शिरोळचं धरण आपण बघताय, शिरोळचं धरण सकाळी 2-2.5 फूट मोकळं होतं, पण आता धरणाच्या लेवलपर्यंत आपली पाण्याची पातळी आलेली आहे। त्यामुळं आपण हा मार्ग कुठवाडकडे जाताना मार्ग आता बंद झालेलाच आहे। लोकांनी सुरक्षेच्या दृष्टीनं आपण हा रस्ता बॅरिकेड लावून बंद केलेलाच आहे। तरीसुद्धा पाणी पुलावरून जात असताना लोकांनी नागरिकांनी सहकार्य करायचं आहे की पाण्यातून न जाता वाहनं वगैरे न घेता आपण पर्यायी मार्ग वाढीचा मार्ग स्वीकारून तिकडून जाण्याचा आहे। जलपर्णी दिसते, ती जलपर्णीसुद्धा पाण्याची थोडी पातळी वाढली तर संपूर्ण जलपर्णी निघून जाईल, पण ती जर नाही निघाली तर आपण उद्या सकाळी ते जेसीबीनं काढून ती टाकणार आहे सकाळी, कारण धरणावर पाण्याचं प्रेशर यायला नको, धरणावर प्रेशर येते जर पाणी तटलं तर। त्यामुळे आजच्या दिवस वाट बघायची नाही तर उद्या सकाळी आम्ही जेसीबीनं हे सगळं जलपर्णी काढून टाकणार। लाईव्ह मराठीसाठी सुभाष गुरव शिरोळ। लाईकॉनवर क्लिक करा।